नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एकमतमा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज तारीख 27 जानेवारी 2022। तर आयोगामार्फत जी राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2021 23 जानेवारी 2022 झाली होती, त्या संदर्भात फर्स्ट आन्सर की आयोगाने रिलीज केली। आज व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आन्सर की पाहणार आहे, त्यानंतर बघा या आन्सर कीनुसार तुमचा स्कोर किती होतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्यानुसार आपण काय करणार आहे की कट ऑफ कितीपर्यंत लागन या संदर्भात आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, आणि काही सूचनासुद्धा आयोगामार्फत आली त्या सूचनासुद्धा आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ओके, सुरुवात करू फर्स्ट आन्सर की। त्यातला पहिला पेपर किंवा जी एस पेपर संदर्भात तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एबीसीडी संचनुसार। ओके, ही झाली फर्स्ट आन्सर की म्हणजे GS1 चा। आता दुसरा पेपर संदर्भात पाहू आपण। आताच आपण GS1 किंवा आपण पेपर 1 सुद्धा म्हणतो तर आन्सर की पाहिली, आता पेपर 2 किंवा CSAT म्हणतो तर त्याची फर्स्ट आन्सर की सुद्धा पहा, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे। ओके, एबीसीडीनुसार येते, इथून या काउंटपासून सुरुवात 65, त्यानंतर 66 ते 75, त्यानंतर DM म्हणतो किंवा डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग याच्यासुद्धा गुण आहेत 76 77 78 79 80। ओके, आता आपण आयोगामार्फत सूचनासुद्धा आल्या आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा संदर्भात, ते सुद्धा पाहू। त्यानंतर बघा आता फर्स्ट आन्सर कीनुसार तुमचा जो स्कोर येतो आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, यानुसार आपण ना कट ऑफ किती लागेल एक्झॅक्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, तुमच्यासाठी नक्कीच बेनिफिशियल ठरणार आहे। तर मित्रांनो, आज तारीख 27 जानेवारी 2022, आयोगामार्फत सूचना आल्यात किंवा घोषणासुद्धा आली, विषय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील म्हणजे फर्स्ट आन्सर कीवरील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत ही महत्त्वाची अपडेट आहे। तर काय लिहिली या ठिकाणी पाहू, ऑडिओ तुम्ही पाहिलं असन आयोगामार्फत जी आन्सर की आली त्याच्यामध्ये स्टार केलेले क्वेश्चन कमी आहेत। ओके, कॅन्सल करायला धरते ना असं या प्रकार हॅश म्हणते ना आपल्याला, पण ते केले नाही आयोगाने। ऑलरेडी तुम्ही पाहिलं असन काही क्वेश्चन असे आहेत की ज्या ठिकाणी एचा पर्याय तुम्हाला सीमध्ये पाहायला भेटेल आणि बीचा पर्याय हा डी ठिकाणी सुद्धा पाहायला भेटेल, म्हणजे सरळ सरळ ते पर्याय कॅन्सल होते किंवा जे क्वेश्चन आहे ते बाद होते, पण आयोगाने ती चेंजेस केलेले नाहीत। ओके, ते फक्त सेकंड आन्सर कीवरच्या भरशावर ठेवले आहेत। तर काय अपडेट आहे ती पण पाहू आपण। महाराष्ट्र लोकसेवा मार्फत दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक 2 या विषयाच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या 4 संचाच्या प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले। त्यात दुसरे की सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यावर नकाशावर आधारित प्रश्नांच्या मूल्यांकनात दृष्टीहीन शिनदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन शिनदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी। आता काय क्वेश्चन आहेत आणि सेटनुसार त्यांना सवलत देण्यात होणार, तर ए सेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना असं ज्यांना दृष्टीहीन आहेत किंवा शिनदृष्टी आहे त्यांना 64 आणि 66 त्यांना काय सवलती दिल्या आहेत, बी संजयच्याकडे 70 57 आणि सीमध्ये 72 63 आणि डीमध्ये 65 74 सवलती देण्यात आल्या आहेत। त्यानंतर तिसरी सूचना आली की प्रस्तुत परीक्षेसाठी म्हणजे राज्यसेवेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकती सादर करायच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने प्रोफाईलवर सादर करणे आवश्यक आहे। उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 3 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील, मग 3 तारखेपर्यंत चालू राहील, त्याच्यात तुम्हाला ऑनलाईन सादर करायचं आहे। त्यानंतर चौथलं की विहित ऑनलाईन पद्धतीने व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार, फक्त ऑनलाईनच पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आपण ऑनलाईन कसं हरकत नोंदवायची या संदर्भात सुद्धा व्हिडिओ लवकरच आणू, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना हरकत नोंदवायची असेल त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हरकत नोंदवायची। त्यानंतर की ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा क्रमांक जे दिले टोल फ्री क्रमांक किंवा ईमेल आय डी यावर ईमेल करायचा आणि विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करून घ्यायची, म्हणजे यावर कॉल करायचा किंवा ईमेल केल्यानंतर तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाते, आयोग म्हणते परिषद नियंत्रक व सहसचिव। ओके, तर महत्त्वाचे म्हणजे आयोगामार्फत फर्स्ट आन्सर की रिलीज करण्यात राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 संदर्भात त्यातले काही क्वेश्चन सरळ सरळ बाद होतात, पण आयोगाने ते फर्स्ट आन्सर की न करता ते सेकंड आन्सर कीवर ढकलून दिलं आहे। त्यानुसार आता काही शिनदृष्टी किंवा दृष्टीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सवलतीच्या संदर्भात ही अपडेट होती आणि सांगितलं की 3 फेब्रुवारी 2022 तुम्हाला म्हणजे आज जे आन्सर की 27 तारखेपासून चालू झालं आणि 3 तारखेपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हरकत नोंदवता येईल, ह्या महत्त्वपूर्ण सूचना होत्या मित्रांनो। आता मेन म्हणजे बघा आता फर्स्ट आन्सर कीनुसार तुमचा स्कोर किती होतो हे महत्त्वपूर्ण आहे, तर मुद्दा मग तुम्हाला सांगतो तुमचा स्कोर आहे कमेंट बॉक्समध्ये की टाका, त्यानुसार आपल्याला जे एक अपडेटेड व्हिडिओ टाकता येईल राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 संदर्भात, म्हणजे साधारण किती कट ऑफ लागेल। ओके, तर नक्कीच तुमचे ज्या स्कोर आहे तुमचा ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।